एसटी कर्मचारी निलंबित। एसटीच्या मुख्यालयाला लागून असलेल्या मुंबई सेंट्रल आगारातील विश्रांतीगृहात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही। ढेकून आणि डासांमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप एसटी कर्मचारी आनंद हेळगावकर यांनी केला होता। या संबंधात मुंबई सेंट्रल आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांकडे तक्रार केली होती, मात्र या समस्यांसंदर्भात एसटी प्रशासनाशी कोणतीही चर्चा न करता वर्तमानपत्रात बातमी देऊन प्रशासनाची बदनामी केल्याचा ठपका ठेवत हेळगावकर यांना निलंबित करण्यात आले आहे। मुंबई सेंट्रल आगारात राज्यभरातील अनेक मार्गावरील बसेस येतात। मुक्कामी असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी विश्रामगृहच एकमेव ठिकाण आहे। अनेक वेळा रातराणी बसेसवर जाणारे कर्मचारी विश्रांतीगृहालाच मुक्कामी असतात, मात्र विश्रांतीगृहात एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुविधा नाहीत। स्वच्छता नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप मुंबई सेंट्रल आगारातील सुमारे 50 एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे। या संबंधित तक्रारीच्या निवेदनाच्या प्रति एसटी कर्मचारी आनंद हेळगावकर यांनी वृत्तपत्रांना दिल्याने त्या संबंधात वृत्त प्रकाशित झाले आहे। त्यामुळे एसटी प्रशासनाने तडकाफडकी हेळगावकर यांना निलंबित केले आहे। महामंडळाच्या धोरणावर कृती किंवा इतर प्रकारे सार्वजनिकरित्या टीका करणे, महामंडळाच्या कामकाजाबाबत किंवा प्रशासनाबाबत गर्हांनी मांडण्यासाठी वृत्तपत्रांकडे धाव घेणे असा ठपका हेळगावकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्यायासंदर्भात अनेकदा निवेदन दिले आहे, मात्र त्याची दखल घेतली नाही। जे आहे ते सत्य प्रसार माध्यमांना सांगितले, त्यावर तडकाफडकी निलंबनाची गरज नव्हती। माझ्यावर अन्यायकारक कारवाई झाली आहे, असे आनंद हेळगावकर एसटी कर्मचारी मुंबई सेंट्रल आगार यांनी म्हटले आहे। आपल्या लालपरीची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी MSRTC अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच एसटी महामंडळाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी गुगलमध्ये सर्च करा MSRTCupdates.com व सर्वच बातम्या वाचा, आणि त्याचबरोबर आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम व टेलिग्रामवर फॉलो करायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। धन्यवाद।